मुठा खोऱ्यातील चार धरणांमध्ये पावसाच्या पहिल्या 1.5 महिन्यातच 50% पाणीसाठा झाला असून 15 अब्ज घनफूट पाणी साठले आहे. पुण्याला वर्षभर पुरू शकेल इतका पाणीसाठा आहे. जुलैमध्ये होणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणामध्ये वेगाने पाणी साठू लागले. ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही धरणे 100% पूर्ण भरून नंतर पाणी नदीत सोडले जाते. जुलैमध्ये होणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये वेगाने पाणी साठू लागले. कृष्णा खोरे महामंडळाच्या अखत्यारीतील 28 धरणांमध्ये अखेर 52% पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला केवळ 18% पाणी या धरणामध्ये होते. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी टेमघर वरसगाव मध्ये 0% पाणी साठा होता. पानशेत धरणात 6% पाणी होते. पुण्याला पिण्यासाठी खडकवासला धरणात 52% पाणी साठा होता. पानशेत धरणाची साठवण क्षमता 2 TMC असल्याने केवळ 1% पाणी शिल्लक उरले होते. 29 TMC पाणी साठा मुठा खोऱ्यातील धरणांमध्ये साठतो, त्यापैकी 15 TMC पाणी अखेर साठले.